हेलो हेलो, मैं मोहित हांडा, आपके केस का ऑफिसर इंचार्ज। आपके यस सर, वाले गुड आफ्टरनून टू सर। वे ऑडियो हॅलो गाईज, तुम्हाला माहिती आहे की आजकाल डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार किती जास्त चालू आहे। फ्रॉड ऍक्टिव्हिटीज, डिजिटल अरेस्ट, स्कॅम्स किती सगळीकडे पूर्ण भारतभर या गोष्टी चालू आहेत। भारतभरच नाही तर इव्हन कंट्रीच्या बाहेर पण खूप सारे फ्रॉड स्कॅम्स चालू आहेत। तर असाच एक जो फ्रॉड आहे, टेलिकॉम सर्व्हिसेसकडनं कॉल आलेला, आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पण, आणि तुम्ही पाहिलं असेल की कसं एक पोलिसांचा सेटअप असतो आणि ते रिअल सेटअप तयार करतात की आपल्याला रिअलाइज होत नाही की ते फेक पोलीस आहेत, नसतात फेक क्राईम ब्रांच आहे। तर आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत गाईज। तर दादोला ना सकाळी एका फेक नंबर वरनं, फेक नंबर म्हणू शकत आपण, हा स्कॅम नव्हता दाखवत तो नंबर, तर या नंबर वरनं कॉल आला सकाळी। तर जेव्हा ते बोलले, बोलल्यानंतर ते म्हणले की आम्ही टेलिकॉम सर्व्हिसेस कडनं हा समथिंग लाईक दॅट असं कॉल, म्हणजे कॉल केला होता त्यांनी, आणि तुमचा नंबर 2 दिवसामध्ये बंद होणार आहे। हा 2 तासामध्ये नंबर बंद होणार आहे, आणि शी इज लाईक की आता मी आयडी वगैरे सगळं सांगते, मी म्हणजे तिचं आयडी सांगते, तिचं पूर्ण नाव सांगते, कुठून बोलायला सांगते, एअरटेल ऑफिस मधून, माझा नंबर एअरटेलचा आहे तर एअरटेल ऑफिस मधून बोलायला म्हणून सांगते, सगळं सांगते ना, सगळं माहित असत। मग सगळी स्टोरी ती सांगितल्यानंतर ती म्हणते की तुमच्या आणखी एक नंबर सांगते मी, तुम्ही रजिस्टर झालाय, मग ते कोणत्या सिटीचं नाव घेते, म्हणजे फॉर एक्झाम्पल ती काय म्हणणार की एक मुंबईमध्ये एक नंबर वापरत आहे जो तुमच्या नावावरती घेतला, म्हणजे माझ्या नावावरती नंबर घेतलेला आहे, रँडम एक कोणताही नंबर सांगतात ते, आम्हाला एक सांगितलं होतं रँडम नंबर 6 7 6 असा काहीतरी, आणि म्हणजे की हा नंबर तुमचा वापरत आहे का, आम्ही त्यांना म्हटलं की हा नंबर असा काही माझ्या वापरत नाहीये, मग ते म्हणतात की हा नंबर तुमच्या आधार कार्डवर रजिस्टर्ड आहे, म्हणजे तुमच्या आधार कार्डचा आणि तुमच्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज होतोय, मग मिसयूज होतोय। मग मैम आपकी ये कहना चाहती है कि ये नंबर जो है आपके द्वारा 4 सितंबर को रजिस्टर नहीं किया गया, राइट? नहीं नहीं मैम। ओके मैम, इस सिचुएशन में क्या आपसे कुछ क्वेश्चन पूछ सकते हैं? हाँ हाँ पूछिए मैम। मैम कभी आपका आधार कार्ड गुम हुआ है? मैम एक्चुअली मेरे पास मेरा ओरिजिनल आधार कार्ड है, बट जो मेरा कॉपी का आधार कार्ड था ना वो नहीं है मेरे पास एक दो महीने से। तो जो आपने अपनी पर्सनल इन्फॉर्मेशन कभी शेयर की है ऑनलाइन शॉपिंग के लिए, होटल की बुकिंग के लिए, ट्रैवलिंग के लिए या किसी जॉब के लिए? मैम हाँ वो तो करते ही है ना हम लोग यूजुअली, कि मतलब होटल बुकिंग वगैरह। अभी मेरे इंटरव्यूज भी चल रहे थे बहुत सारे, तो मुंबई में भी एक इंटरव्यू हुआ था। ओके सो मैम कैसा हो सकता है कि किसी ने आपकी पर्सनल इन्फॉर्मेशन को मिसयूज करके आपके नाम पर सिम कार्ड रजिस्टर किया हो इलीगल एक्टिविटीज के लिए? मैम अभी वो तो आप बता सकते हो क्योंकि आणि तुम्ही तिथे कंप्लेंट रेज करा, आम्ही क्लिअर सर्टिफिकेट घेऊन या, म्हणजे आम्ही तुम्हाला तुमचा नंबर आम्ही परत चालू करू, असं कोणतंच कंपनी टेलिकॉम ऑपरेटर असं कोणताच फोन करत नाही, असा कधीच कोणी नंबर बंद करत नाही, आणि असा कधीच कोणता मिसयूज सुद्धा होत नाही। पुलिस के साथ इन्वेस्टिगेशन में कॉपरेट कीजिएगा, उनसे कहना कि वो आपको क्लियरनेस सर्टिफिकेट इशू करें, ठीक है ना? ओके जी मैम। ओके मैम अभी आप जो है लाइन पर रहिएगा, 5 से 10 सेकंड में आपकी कॉल जो है मुंबई पुलिस डिपार्टमेंट में ट्रांसफर हो जाएगी, आप लाइन पे बनी रहिएगा, लाइन डिस्कनेक्ट मत करिएगा, ठीक है ना? ओके ओके धन्यवाद मैम। दिस कॉल विल बी ट्रांसफर टू द मुंबई साइबर क्राइम पुलिस स्टेशन। गाईज आता ते पोलीस स्टेशनला कॉल करते आणि तिथे पोलिसांचा पूर्ण सेटअप असते, पूर्ण सेटअप केलेला, फ्रॉड पोलीस स्टेशन, फ्रॉड क्राईम ब्रँच। फोन केला की मग बोलत। हॅलो हॅलो हॅलो
यस सर, एक्चुअली आई जस्ट गॉट अ कॉल फ्रॉम टेलीकॉम सर्विसेज एंड दे आर लाइक कि माय नंबर इज बीइंग मिसयूज्ड फॉर इलीगल एक्टिविटीज, सो आई एम जस्ट हियर टू मेक अ कंप्लेंट हियर एंड गेट अ क्लियरेंस सर्टिफिकेट समथिंग. ठीक आहे गाईज, मी तुम्हाला प्रोसिजर सांगते की ते तुम्हाला कसं म्हणजे अडकवतं. पहिल्यांदा ते नॉर्मल एका कंपनीकडनं कॉल करतात, टेलिकॉम असं दुसऱ्या पण कोणती पण कंपनी असू शकते, पण हे जे आहे रिअल कंपनीज नाही, रिअल कंपनीज त्यांच्या ते तुम्हाला मेसेजेस पण पाठवतात की आमची जी कंपनी आहे कोणत्याच प्रकारची असे मेसेजेस नाही तर कॉल वगैरे करत नाही म्हणून. टेलिकॉम सर्व्हिसेस तर स्वतः आपल्याला मेसेज येतो, पण हे टेलिकॉम सर्व्हिसेस म्हणून आपल्याला कॉल करतात. कॉल केल्यानंतर ते म्हणतात की तुमचा नंबर बंद होणार आहे, जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्रेस 1 या प्रेस नाही असं करतात. मग त्याच्यानंतर आपण भीतो, आपल्याला वाटतं की आपला नंबर वगैरे बंद होईल, मग आपण 1 नाही तर 9 क्लिक करतो. ते केल्यानंतर मग हा ते तुमच्या पण फोन मध्ये हा मेसेजेस आलेला असेल की टेलिकॉम सर्व्हिसेस कडनं असा मेसेजेस आला असेल की आम्ही त्यांनी सांगितले कंपनीने की आम्ही असं करत नाही की कॉल करत नाही, तुझा नंबर बंद होईल अशा गोष्टी करत नाही. हा तर आणि हा मेसेज लगेच आपल्या फोनमध्ये पडून असतो, आपण कधी बघितलेला नसतो आणि असंच इग्नोर केलेला असतो, पण हे कंपनीज रेग्युलरली मेसेजेस पाठवतात ज्या ऑथॉरिटीवाल्या कंपनीज आहेत, म्हणजे ज्या रिअल कंपनीज आहेत. आणि हा मग याच्यानंतर आपण जेव्हा 9 नाही तर प्रेस 1 असं क्लिक करतो, त्याच्यानंतर एक एम्प्लॉई ते आपल्याला बोलतात फोनवर आणि ते म्हणतात सर्वदा तुम्ही जे सांगितले सर्व की तुमचा नंबर इलिगल ऍक्टिव्हिटीज चालू आहे, तुमचं कधी आधार कार्ड हरवले का गाईज, तुमचं जर आधार कार्ड वगैरे हरवलं असेल वगैरे तर काळजी करण्याची गरज नाहीये, असं ते म्हणतात की तुमचं आधार कार्ड हरवले तर याचा अर्थ तुमचा मिसयूज झालाय तुमच्या डेटाचा वगैरे सर्व गोष्टी, तुमच्या नावावर भीती घालतात. मग त्याच्यानंतर काय केलं, मग पोलीस ब्रांचला मग आपण आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही पुढची प्रोसिजर काय करू काय करू, मग ते आपल्याकडनं 2-3 वेळेस कन्फर्मेशन घेतात की हा तुमचा मिसयूज झालाय का, आपण म्हणायचं हो मिसयूज झालाय का हो आम्ही असं म्हणत गेलो आणि पुन्हा त्यांनी बीकेसी मुंबईमध्ये आहे असं तिथल्या पोलीस स्टेशनला आम्ही कनेक्ट करतोय तिथल्या क्राईम ब्रांचला असं म्हणून त्यांनी कनेक्ट केलं. तिथे ऍक्च्युअल सेटअप असतो, तिथे पोलीस ऑफिसर बसलेला असतो त्याच्या पाठीमध्ये एकदम गव्हर्नमेंट ऑफिस सारखा सगळा सेटअप असतो, ते नियम पण करतात आपला एक नंबर सेव्ह पण करायला जातात, एक नंबर सेव्ह करायला जातात तर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये म्हणजे तुमच्या फोनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये हा नंबर सेव्ह करा आणि नंतर आम्ही तुम्हाला कॉल करू नंतर. मी आत्ताच तो नंबर मला वाटतं रिपोर्ट केला असेल कंडिडेट केला असेल आय एम नॉट शुअर. आणि रेस मी तुम्हाला ती क्लिप पण दाखवते की तुमचा कसा सेटअप असतो एकदम प्रॉपर सेटअप. हा जो सेटअप आहे रेस हे तर खूप नॉर्मल सेटअप आहे, नाहीतर लास्ट टाइम पण एक असा फ्रॉड कॉल आला होता त्याच्यावरती त्यांचा जो सेटअप असतो ना विथ वॉकी टॉकी विथ सर्व म्हणजे पुन्हा त्यांचे दुसरे इम्प्लॉईज वगैरे, तर एकदम प्रॉपर सेटअप असतो त्यांचा. हॅलो मॅम, मोहित हांडा आपके केस का ऑफिसर इनचार्ज. यस सर, गुड आफ्टरनून. टू वे ऑडियो. गुड आफ्टरनून. हम जो है 2-way ऑडियो और 1-way वीडियो रिकॉर्डिंग करेंगे स्टेटमेंट के लिए. अंडरस्टैंड? ओके सर. और मैं अभी अपना कैमरा टर्न ऑफ कर दूंगा, लेकिन आप अपना कैमरा टर्न ऑफ नहीं कर सकते. ओके, सो अभी मैं आपको कुछ इंपॉर्टेंट रूल्स बताने जा रहा हूँ स्टेटमेंट रिकॉर्डिंग के, उसे बहुत ध्यान से सुनना है आपको. ओके सर. देखिए, एक 1-on-1 रिकॉर्डिंग है और इस जो रिकॉर्डिंग में जो हमारी बातचीत होगी वो रिकॉर्ड होगी. ड्यूरिंग द रिकॉर्डिंग जो है आपको कोई डिस्टर्ब ना करे और आप किसी से बात नहीं कर सकते. ठीक है सर. ताकि रिकॉर्डिंग जो है वो अच्छे से हो सके. अगर ऐसा हुआ कि आपको किसी ने डिस्टर्ब किया या फिर किसी की आवाज आई थर्ड पार्टी की, तो फिर हमारी जो स्टेटमेंट है वो इनवैलिड हो जाएगी. मग त्यांचा कॉल आला, मग आपण त्यांचा व्हिडिओ कॉल ऍक्सेप्ट करतो. मग व्हिडिओ कॉल ऍक्सेप्ट केल्यानंतर ते पहिल्यांदा विचारतात की तुम्ही घरात आहेत का, तुमच्या घरामध्ये किती जण आहेत सध्या, तुम्ही कोणत्या रूम मध्ये, तुम्ही काय करतायत. मग ते काय म्हणतात की तुम्ही एका सेपरेट रूम मध्ये जाऊन बसा की जिथे तुम्हाला कोणी ऐकणार नाही. आणि मग तिथून मग ते म्हणतात की तुमच्या तुम्ही हेडफोन लावा किंवा तुम्ही अशा ठिकाणी जा की तिथं तुम्ही एकटे असा का, तर म्हणजे की तुमचं जर स्टेट म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये कॉल करताना जर तुमचा दुसऱ्याचा आवाज आला तर ते स्टेटमेंट इनव्हॅलिड होईल असं त्याचं म्हणणं असतं. मग त्याच्यामुळे आपण फ्लो फ्लो मध्ये काय म्हणतो, ठीक आहे मग आपण अशा ठिकाणी बसतो की जिथे आपण एकटे आणि तिथून पुढे आपले हाऊस सर्व्हिस सुरू होते. जी प्रोसिजर आहे हाऊस सर्व्हिसची सायबर क्राईम मध्ये ज्या हाऊस सर्व्हिस म्हणतात तिथून पुढे सुरू होतं.
की तुम्ही एकदम एक रूम मध्ये बसला का ते तुमचं 360 व्ह्यू पण म्हणतात कॅमेरामध्ये आपण त्यांना दाखवतो कधी तुमच्या आजूबाजूला कोणी बसले नाही बसले 360 मध्ये आपण त्यांना दाखवला की मग तुमच्या पुढे गोष्टी चालू करतात आणि एकदम टिपिकल जो इंडियन पोलिसमॅन ज्या पद्धतीने बोलतो ते त्याच पद्धतीने आपल्याशी बोलतात की हा तुम्हाला समजलंय का एकदम मोठा आवाज वगैरे काढून की हा आता तुमचा असा असं होणार आहे आणि तुमचं काय नंबर बंद आहे तुमच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस आहेत आणि तुम्ही आता अडकणार आहे वगैरे वगैरे असे भरपूर भीती आपल्याला मानसिकरित्या करतात आणि त्यांची पुढची स्टेज असते की तो तुमचं आधार कार्ड मागतात तुमची आयडेंटिटी मागतात पुन्हा तुमचं आधार कार्ड नंबर चेक करतात आणि चेक केल्यानंतर ते वॉकी टॉकी वरनं त्यांच्या दुसऱ्या पोलीस ऑफिसरला ते बोलतात की हा आधार कार्ड नंबर चेक करा तुम्ही आणि चेक केल्यानंतर ते म्हणतात की तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस आहेत खूप सिरियस प्रकारचे क्राईम घडत आहेत तुमची आयडेंटिटीचा यूज करून वगैरे तर तुम्ही या फ्रॉड ऍक्टिव्हिटीजमध्ये सामील आहेत का तुम्ही या माणसाला ओळखतात का तुमचं याच्यासोबत इन्व्हॉल्वमेंट होतं का असे ते फोटो पाठवतात आपल्याला असं ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतात की तुम्ही मनी लॉन्ड्रिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत का एवढ्या वेळा लाखांचा करोडचा स्कॅन झालाय आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे असं ते आपल्याला सांगतात मग आपण अजून जास्त घाबरून जातो आपल्याला वाटते की आपण तर काही केलं नाहीये मग असं का होतंय मग त्याच्यामुळे आपण डबल त्यांची हेल्प घ्यायला बघतो की सर मला सांगा की नेमकं काय करायचं पुढे मी नाही येईन मला या सर्व गोष्टींमध्ये मग तिथून पुढे त्यांचा खरा गेम सुरू होतो म्हणायचं की तिथून पुढे ते तुम्हाला हळूहळू पैसे मागतात अकाउंट इन्फॉर्मेशन सर्व गोष्टी मागतात आणि असे गाईज तुम्ही जर पेपर मध्ये वाचताल नाही तर बघत असतात युट्यूबवर वगैरे तर खूप सारं म्हणजे 7-7 कोटी लाखावर लोकांनी पैसे दिलेले आहेत त्यांना लर्निंग लोकांनी नॉन एज्युकेटेड वगैरे एज्युकेटेड लोकांनी पैसे दिले खरंच खूप असा रिअलिस्टिक वाटतो की बोलताना सगळं झालं परत ते एवढं कॉन्फिडेंट आहेत की ते त्यांची सगळी माहिती लिहून पण देतात तुम्हाला जे टेलिकॉम ऑपरेटर आहे तिची माहिती तिचा आयडी तो फोन नंबर ऍड्रेस प्रत्येक गोष्ट ती लिहून घेणं म्हणून सांगते तुम्हाला की मला ते चोरी लिहून घेतलं ते सगळी माहिती देऊन पोलिसवाला पण म्हणतो की हा माझा आयडी आहे आणि हा असा असा माझं नाव आहे आणि मी इथल्या इथल्या पोलीस स्टेशन मध्ये बोलतो इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्या रिअलिस्टिक असतात एकदम मोठे शिकलेले डॉक्टर हा जो स्कॅम आहे ना एका क्राईम ब्रांचच्या महिलेवर पण झालेला आहे हा स्कॅम की म्हणजे ती स्वतः क्राईम ब्रांच मध्ये काम करते म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे जे स्कॅमर्स आहेत ना ते आपले एक स्टेप पुढे आता आपल्याला आज ही सगळी इन्फॉर्मेशन कळाली आपण थोडं अवेअर झालो आता त्यांची स्टेप असते अजून जास्त डेप्थनेस मध्ये जायची अजून लोकांना कसं पागल बनवता येईल अजून कसं वेगवेगळे काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या प्रकारे कसं लोकांना पागल बनवता येते ते एक स्टेप पुढे असतात आपलं त्याच्यामुळे तुमचा पण प्रकारचा स्कॅम असेल तर त्याच्यापासून थोडस अवेअर राहा हा एक झाला स्कॅम टेलिकॉम सर्व्हिसेसचा दुसरा स्कॅम असतो टेलिग्रामचा ज्याच्यामध्ये आपल्याला हे येतात आपल्याला एका ग्रुपमध्ये रँडमली ऍड केलं जातं व्हॉट्सअपच्या नाही तर टेलिग्रामच्या पुन्हा त्याच्यामध्ये येतं की या स्टोरीला लाईक करा या पोस्टला लाईक करा मग आपल्याला 200-300 रुपये भेटतील मग ते 200-300 रुपये आपल्याला भेटले त्याच्यानंतर आपल्याला वाटते की बाकी किती छान वर्क फ्रॉम होम आहे मस्त की आपण हे करू शकतो की दर 200-300 रुपये कमवू शकतो मग आपण काय करतो मग आपण मग ते गोष्ट करत जातो आणि त्याच्यानंतर ते आपल्याला टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ऍड करतात ते आपल्याला एक टीचर अपॉइंट करतात तिथे काहीतरी त्यांचं एक सिस्टम आहे ते टीचर अपॉइंट करतात त्याच्यानंतर ते आपल्याला म्हणतात की तुम्ही अजून सारे पोस्ट पाठवतात याला लाईक करा याच्यावर कमेंट करा अशा सर्व गोष्टी करतात हा एक टेलिग्राम आणि याचा स्कॅन झाला पुन्हा अजून कोणता डिजिटल हा पोस्टल सर्व्हिसेस गाईज आता हा पोस्टल सर्व्हिसेस ही भारतीय डाक सेवा जी असते ना पोस्ट ऑफिस सेवा तर आता हा जो स्कॅम आहे हा अजून नवीन स्कॅम आहे हा मला माहिती नव्हता पण मी ना काल मला मेसेज आला की तुमचं जे कुरिअर आहे तर ते तुम्हाला पोहोचलं तुम्हाला ते कुरिअर पोहोचलं नाही तर तुम्ही काय करा त्या लिंकवर जा लिंकवर तुमचा ऍड्रेस वगैरे सर्व जेन्युइन टाका मग तुम्हाला तुमचं पोस्ट जे आहे कुरिअर ते भेटून जाईल मग माझं खरंच एक दोन कुरिअर येणार होते मला वाटलं की आम्ही ते इम्पॉर्टंट कुरिअर होते तर आय थॉट की बघा ठीक आहे आपण आपला ऍड्रेस टाकू पण मला वाटलं आपण पहिल्यांदा सर्च केलं पाहिजे युट्यूबवर नाही तर गुगलवर तर मी सर्च केलं तर हा पण स्कॅन निघाला की भारतीय डाक सेवा थ्रू पण स्कॅन चालू आहे तर ते पण अवेअर झाल्या गोष्टींना तर कोणते पण असे जर तुम्हाला थोडस वाटलं असे मेसेजेस येतात असा कॉल येतोय वगैरे
1930 हा हेल्पलाइन नंबर पण आहे. तर असं हवं ना, पहिल्यांदा तुम्ही युट्यूब नाही तर गुगलवर सर्च करत जा की नेमकं हे सर्व स्कॅम चालू आहे काय आहे सर्व गोष्टी, आणि मग नंतरच थोडं अवेअर व्हा या सर्व गोष्टींना घेऊन. हा घाबरायचं नाही काहीच, कोणतेच पोलीस ऑफिसर वगैरे तुम्हाला विदाउट वॉरंट अरेस्ट नाही करू शकत, आणि कोणीच तुम्हाला ऑनलाईन एफ आय आर नाही तर ऑनलाईन तुम्हाला भीती दाखवतात ते की तुम्ही जर आमच्यासोबत कोऑपरेट केलं नाही, की कॉन्फिडेन्शियल केस आहे आमच्यासोबत कोऑपरेट केलं नाही तर आम्ही तुम्हाला अरेस्ट करू, असं म्हणून लोक चार चार पाच तास दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये राहिलेले, की त्यांना विचारूनच बाहेर जायचं, त्यांना विचारूनच म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना विचारूनच त्यांना जर कुठे जायचं असेल शॉपिंगला नाही तर सर्व गोष्टी डिजिटल अरेस्ट मध्ये राहून केलेले. आत्ताच एक न्यूज आली होती की एका डॉक्टरकडनं 7 करोड रुपीज त्यांनी म्हणजे तिला पागल बनवून घेतलेले डॉक्टर मुलीकडून. तर या स्कॅम पासनं बी अवेअर, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गाईज. तुम्हाला माहिती आहे खूप सारे लोक यामध्ये फसतायत, खूप सारे आजूबाजूचे. आणि गाईज मी तुम्हाला सांगते, आपण किती पण शिकलेलो असेल, आपण लॉयर असेल डॉक्टर असेल वगैरे, पण जे स्कॅमर्स आहेत ते आपले एक स्टेप पुढे, त्याच्यामुळे असं म्हणून नका जरूर की नाही मी तर होत नाही वगैरे, पण याच्यामध्ये कुणी पण फसू शकतं. त्याच्यामुळे जस्ट बी अवेअर, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन स्प्रेड करा, जास्तीत जास्त लोकांना अवेअर करा, अँड दॅट्स इट.